साक्री बस स्थानकातून बाहेर जाणाऱ्या बसला एका मृत एसटी कर्मचाऱ्याच्या पत्नीने थांबवून चालकात जा विचारला. विशेष करून सदर महिलेने स्थानिक प्रशासनाला देखील या संदर्भात धारेवर धरलं, त्यामुळे स्थानिक प्रशासनही सदर महिलेसमोर हतबल झाल्याचं चित्र होतं. गेल्या महिन्यांपूर्वी वेतन मिळत नसल्यामुळे साक्री आगारातील एसटी कर्मचारी कमलाकर बेडसे यांनी आत्महत्या केली होती, तशी त्यांनी चिठ्ठी देखील लिहिल्याचं सांगण्यात आलं होतं. या घटनेला काही कालावधी उलटत नाही तेवढ्यात पुन्हा वेतन मिळत नसल्याचा प्रकार उभे राहून व राज्य शासनात एसटीचं विलिनीकरण करण्यात यावं या प्रमुख मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. याला पाठिंबा म्हणून आणि आपल्या पतीच्या बलिदानाला न्याय मिळावा यासाठी सदर कर्मचाऱ्याच्या पत्नीने देखील संपात भाग घेतला. मिळालेल्या माहितीनुसार परवा साक्री आगारातून एसटी बाहेर निघत असल्याचं निदर्शनास येताच सदर महिला व कर्मचाऱ्यांनी सदर बस थांबवली. मात्र बसमध्ये ना वाहक ना प्रवासी, फक्त चालक असल्याचं दिसलं आणि बसमध्ये बसलेल्या चालकास खडेबोल ज्या विचारला, मात्र नैराश्यापोटी बस चालक एसटी चालवत असल्याचं सांगण्यात आलं. विशेष करून संपात सामील असणाऱ्या महिलेने स्थानिक प्रशासनास विचारपूस करत कारवाईची मागणी केली आहे. यावेळी स्थानिक पोलीस प्रशासनाने समजूत घालत संपकऱ्यांना आश्वासन दिलं. दबाव आणला होता का तुमच्या वरती? दबाव आणला होता सर्व कारवाई करू आपण. बिना कंडक्टर गाडी वरिष्ठ अधिकारी डिस्कस बिना कंडक्टरांची गाडी आली का? चौकशी बोललो होतो ना, मी कुठे गेले तर पाहतो विचारतो. बिना कंडक्टरची गाडी